याकडून मोर्चाचा तिसरा दिवस आहे आणि आज हा मोर्चा बारामतीत जातोय. कसं बघता याच्याकडे आज काही दादांना बारामतीत जाऊन आव्हान करणार का, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात काही विनंती अर्ज? बघा, आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे त्यांना आव्हान नाही, त्यांना आवाहन जरूर करेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार, या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी, ठाम भूमिका घ्यावी. कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत, दुधाला सरसकट अनुदान देण्याचं असेल, बिबटप्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट देण्याचं असेल, यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी, या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादांना आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली असा दावा केलेला आहे, याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की खरंच परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि याचा थेट जो इफेक्ट आहे तो सामान्यांना झालाय आणि फायदा झालाय? भ्रष्ट जुमला पार्टीची ही नेहमीची नीती आहे, मोठमोठे फक्त आकडे फेकायचे. मी आणि ताई जेव्हा संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो, पण जेव्हा वस्तुस्थिती येते तेव्हा मात्र लाखो कोटींची फक्त उद्योगपतींची कर्ज माफ होतात, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जातात. त्यामुळे माननीय देवेंद्रजी याच भ्रष्ट जुमला पार्टीच्या नीतीनुसार मोठमोठे आकडे फक्त फेकतायत. ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी माननीय देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडा डोळे आणि बघा नीट. दोघेही संसदरत्न आहात, मात्र तरी सुद्धा राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी तुम्हाला ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरायची वेळ येते, कारण राज्यातलं सरकार हे एक फुल दोन डाऊटफुलचं सरकार आहे आणि एक फुल दोन डाऊटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. आज 22 दिवस कांद्याची निर्यात बंदी आहे. महाराष्ट्रातला मला एक नेता या एक फुल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्ली च्या सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तुम्हाला निर्यात बंदी उठवावी लागेल. हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक पूल दोन डाऊटफुलच्या सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवू शकत नसेल तर मग हा पॉलिसी पॅरालिसिस नाही तर दुसरं काय आहे? हा जो वानवळा आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय. मागच्या काळात जेव्हा सत्ता संघर्ष झाला आणि भ्रष्ट जुमला पार्टीनं वेगवेगळ्या पक्षांच्या संदर्भामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यानंतर सत्तेचा उन्माद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी मधून कुठं फुलांची उधळण होते, कुठं गुलालाची उधळण होते, पण जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुम्ही ठिकठिकाणी बघताय ही जी संस्कृती त्या पद्धतीनं हा वानवळा देऊन माता भगिनी याचा याच्यामध्ये गाजर देखील आहे. नेमकं काय नाही हे तर नेमकं प्रतीक आहे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे सातत्यानं महाराष्ट्राच्या हातात येत आहे. दादा, एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अयोध्येच्या निमंत्रण येताना पाहायला मिळते. उद्धव ठाकरे, शरद पवार तिकडे जाणार होते. मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो जनतेलाही आवडत नाही. रामाचं नाव हे मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालेल, पण याचा जर मक्ता कोणी घेत असेल तर मला वाटतं ही जी संपूर्ण देशातली जनता आहे ही जनता हे पाहते. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून बाकीचे प्रश्न विसरायला लावते का सरकार, असं वाटतं तुम्हाला? हे बघा, भ्रष्ट जुमला पार्टीचा हा नेहमीचा विषय आहे की प्रत्येक वेळी विषयांतर करावं आणि या विषयांतराकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतोय तुम्ही मुद्द्याचं बोला, तुम्ही कांदा निर्यात बंदीविषयी बोला ना, इतर जे बिबटप्रवण क्षेत्रात 3 फेज लाईट आहे त्याविषयी बोला ना, दूध दराविषयी बोला ना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोला ना, याविषयी जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही. पुढे ढकलायच्या म्हणजे अजून किती ढकलायच्या, जवळपास 4 ते 5 वर्ष या निवडणुका पुढे ढकलतायत. आणि मागे जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला त्यानंतर एका ज्येष्ठ समाजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीने ही भावना व्यक्त केली की या निवडणुकाच होत नाही, त्यामुळे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांवरच एक गदा आलेली आहे आणि त्यामुळे जे पालकमंत्री आहेत ते मालकमंत्री झालेले आहेत. जशी शेतकरी आक्रोश यात्रा चालू आहे तशी काही दिवसांमध्ये जरांगे पाटलांची मराठा आक्रोश यात्रा निघणार आहे, काय एकंदरीत नाही? ही आता अजून 20 दिवस आहेत आणि त्यानंतर काय भूमिका सरकार घेतं, सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिले, काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं. आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवसांपासून भाजपकडनं सातत्याने टीका होतीये, बावनकुळेंनी यात्रेवर टीका केली, मोर्चावर टीका केली आणि आता अनिल पाटील थेट तुमच्या अभिनयावर येत आहेत. अभिनयावर टीका करणं एका मंत्र्याला नाही, महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोर्चा निघतो त्याच्या विरोधात बोलतात. मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो की आपण
या भ्रष्ट जुमला पार्टीचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे. म्हणजे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण आपल्या केंद्रातल्या सरकारला का सांगू शकत नाही की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तुमचं काहीच देणं घेणं नाही. आणि माननीय मंत्री महोदय जे कोणी अभिनयाविषयी बोलतात त्यांना मी एवढंच सांगू शकतो, अभिनय ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि अभिनय करतो तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा काय असते ही गोष्ट सांगितली त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. माननीय मंत्री महोदयांनी हेच तत्व आपण पाळतो आहोत का याचं जर अंतर्मुखून विचार केला तर जास्त चांगलं राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.